अकोट तालुक्यामधील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या शिवपुरी या गावात विविध सण उत्सव मोठ्या हर्षोल्लासात साजरे केले जातात. नागपंचमीनिमित्त येथील चेनूजी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे याही वर्षी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने श्रावण मासाच्या प्रारंभास तीर्थस्थापन होऊन मंदिरात 5 दिवसांमध्ये भजन कीर्तन, अखंड हरिनाम सप्ताह अशा विविध उपक्रमांनी मंदिर परिसर गजबजून जातो. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या गावात नागपंचमी निमित्ताने महाराजांच्या दर्शनासाठी जिल्हाभरातून हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने येतात. यात्रेनिमित्त 2 पालख्यांचा ढोलताशांचा गजरा, महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी महाराजांच्या दर्शनासाठी उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तर यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. MCN न्यूज मराठी करिता पवन बेलसरे, अकोट. मी शिवपूरवासी प्रल्हादराव गडगोळे. मी सांगतो की खंडू गोयंकर हे ढोरं चारत होते आणि ढोरं चारता चारता त्यांना नागराजाची हे झाली, श्रद्धा झाली. ते म्हणत मी तुझ्या घरी येतो गोळ्या, तर ते म्हणत बा या, तर ते तू घरापर्यंत मागं पाहू नको, मागं पाहिशीन तर मी तुझ्या घरी येणार नाही. अशा स्थितीत ते त्याच्या मागं आले आणि गावाच्या जवळजवळ आल्यानंतर गावाच्या शिवर त्यांना मागं पाहिलं, तिथं ते गुप्त झाले. अशा तऱ्हेने आज त्या संस्थेचं, त्या नागोबाचं इतकी श्रद्धेनं आम्ही पूजापाती करतो आणि तिथं इतका मोठा भंडारा होते. 25 पोते गहू आणि मिरचीची भाजी हे प्रसिद्ध आहे. सर्व लोक भाजीला फार मानतात आणि आम्ही चैनू महाराज यांना फार श्रद्धेनं त्यांना हे उत्सव करतो.